कोल्हापूर येथील कापशी येथे बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या पैशाच्या तगाद्यामुळे एका विवाहितेने आत्महत्या केली आहे. कोल्हापूर सेनापती कापशी येथे राहणारी कविता सनगर या महिलेने बचत गटातून कर्ज घेतले होते. वारंवार तगाद्यामुळे कंटाळून 22 एप्रिल रोजी विष प्राशन केले. उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्या मयत झाल्या आहेत.